या ठिकाणी उभे आहोत ती स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या तळबीड येथील समाधी स्थळावर आपण सध्या उभे आहोत. सरसेनापती हंबीराव मोहिते यांची समाधी आपण या ठिकाणावर बघतोय. या ठिकाणी हंबीराव मोहिते यांची समाधी या ठिकाणी लाभलेली आहे. सरसेनापती हंबीराव बाजीराव मोहिते यांचा कार्यकाळ हा 1672 ते 1687 असा हा कार्यकाळ होता. हंबीराव शिवाजी महाराजांनी सरसेनापती झाल्यानंतर हंबीराव हा किताब त्यांना बहाल करण्यात आलेला होता. बाजी हंबीरावांचे पंतोबा रतोजी मोहिते यांना निजाम शैन्य बाजी हा किताब दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिन्ही पिढीशी बाजीराव हंबीराव बाजी मोहिते यांचा संबंध या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतोय. आणि त्यांच्या स्वराज्याचे तिसरे सरसेनापती म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. सरसेनापती पदाला साजेशी कामगिरी प्रत्येक लढाईत त्यांनी या ठिकाणी केलेली होती. छत्रपती संभाजी महाराजांना गादीवर बसविण्यास त्यांचा सिंहाचा वाटा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. 16 डिसेंबर 1687 या दिवशी मोगला विरुद्ध लढताना वाई जिल्हा सातारा या ठिकाणी त्यांना तुंबेचा गोळा मारून रणांगणात त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अशा या शूरवीर सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांची मूळ समाधी व किल्ला वसंतगड तळबीड येथे आहे. त्यांचा वारा कालांतराने नष्ट झाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पुढच्या सर्व पिढ्या तळबीड येथील वास्तव्यास आहे व त्यांनी हंबीराव बाजी मोहिते यांच्या शौर्याच्या व संस्कृतीचा वारसा जपलेला आहे. हंबीराव बाजी मोहिते यांना मानणारा वर्ग संपूर्ण भारतामध्ये आहे. मात्र त्यांचे वंशज तळबीड मोहिते सोडून इतरत्र कुठेही नाही तरी कोणत्याही या ठिकाणी त्यांचे वंशज या ठिकाणी आढळत नाही. अशा या सरसेनापती स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या समाधी स्थळावर आपण तळबीड या ठिकाणी आहोत. कॅमेरामॅन अमोल वाळंजेसह आवाज कुणाचा या चॅनलसाठी संजीव साठे पाटील तळबीड. धन्यवाद. Hello, sir.